आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रकांतजी हांडोरे आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांना अनपेक्षित अशी राज्यसभेची उमेदवारी दिली आणि कशा प्रकारची निवडणूक लढणार आपण तिकडून जाणून घेणार. काय सांगाल सर आपल्याला जी अनपेक्षित अशी राज्यसभेची उमेदवारी दिली आपण कशा प्रकारे लढणार आहोत? पहिल्यांदा मी आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, आमचे युवा नेते राहुलजी गांधी आणि आमचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, वेणुगोपालजी संघटन मंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोलेजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी, सी एल पी नेते, आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, या सगळ्या नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकर यांची विचारधारा असणारा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या या विचारधारेला अनुसरून माझ्यासारख्या माणसाला उमेदवारी दिली, त्याबद्दल मला खूप बरं वाटतं. नक्कीच पाहायचं झालं तर आपण कालच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत हा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना सुद्धा ती उमेदवारी दिलेली आपण कसं पाहता या? अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, आहेत, आता पक्षात नाही येते. दोनदा मुख्यमंत्री, बऱ्याचदा मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. संघटनेमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, परंतु कुठे माशी शिंकले काय कळायला मार्ग नाही. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे ते काही कळायला मार्ग नाही. ज्या पक्षामध्ये गेले त्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी काय कॉमेंट्स करत नाही. काय सांगतो कुठेतरी अशोक चव्हाण हे नाराज होते काँग्रेसमध्ये असं बोललं होतं, काय सांगतो? आता सर्व आघाड्यावरच ते काम करत होते, नेतृत्व करत होते. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये जे आमचे तीन नेते महाविकास आघाडीमध्ये पक्षाच्या संबंधामध्ये उमेदवारी म्हणजे मतदारसंघ सुटावेत म्हणून चर्चा करत होते, त्याच्यामध्ये अशोकरावजी हे मुख्य होते. सगळ्याच ह्याच्यामध्ये कुठे सभा असो काही असलो तरी त्यांचं भाषण अर्जवून व्हायचंच सगळ्या ठिकाणी. ते सर्व असताना सुद्धा आता त्यांनी असा का निर्णय केला हे एक मोठं कोड आहे, त्या खोलात मी काही जाऊ इच्छित नाही. काय सांगाल सर राज्यसभेत आपल्याला विरोध असताना सुद्धा ही जाणीवपूर्वक आपल्याला उमेदवारी दिली? काँग्रेस पक्ष नेहमीच मागासवर्गीयांच्या, दलितांच्या, गोरगरिबांच्या, आदिवासींच्या, कामगारांच्या, महिलांच्या, शेतकऱ्यांच्या, बहुजन समाजाचं कल्याण करण्यासाठी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर असतो. आणि त्यांना असं वाटतं की एका मागासवर्गीय एक सक्षम कार्यकर्त्याला जरी संधी दिली तर काँग्रेस पक्षाचं जे काम आहे ते राज्यसभेमध्ये सुद्धा हंडोरे घेऊन जातील आणि त्या पद्धतीनं त्यांच्या कल्याणाचा मार्ग उपलब्ध करून देतील, कदाचित हा त्यामागचा हेतू असावा आणि म्हणून काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमस अनिल सावरे, जे मुंबई.